कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील सार्वजनिक उत्सवावर निर्बंध घातले होते. त्याच अनुषंगाने उत्साह कायम ठेवत घरोघरी 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीला आराध्य दैवत गणरायाचे आगमन झाले. दरम्यान यवतमाळच्या अक्षय आणि वैष्णवी गावंडे या दाम्पत्याने क्रीडापटू चोप्राच्या प्रतिकृतीला गणपतीचा आकार देत आकर्षक असा देखावा तयार केला. नुकतीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा या खेळाडूने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आणि नीरज चोप्रा लाखो भारतीयांच्या लाडका झाला. नीरज चोप्रा यांच्या देशभक्तीला सलामी देण्यासाठी यवतमाळच्या अक्षय आणि वैष्णवी गावंडे या दाम्पत्याने चोप्राच्या प्रतिकृतीला गणपतीचा आकार दिला. ही मूर्ती 17 इंच प्रतिकृती आहे. ती यवतमाळच्या अमित खंडारे या मूर्तीकाराने बनविली आहे. आता झालेल्या आपल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये आपल्या भारताचा जो अभिमान आहे मिस्टर नीरज चोप्रा यांनी आपल्याला आताच गोल्ड मेडल मिळवून दिलेला आहे. आणि भालाफेक या श्रेणीमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याला उत्कृष्ट पद्धतीने सलामी देण्याकरिता आमच्या यवतमाळकरांकडून त्याला यापेक्षा चांगली सलामी आम्ही देऊ शकलो असतो. म्हणून मी ही 17 इंचाची गणपती मूर्ती तयार करून घेतली. माझे पेंटर आहे मिस्टर अमित खांडरे यांच्याकडून. ही मूर्ती बनवायला मिनिमम 25 ते 30 दिवसाचा कालावधी मला लागलेला आहे. आणि या मूर्ती बनवण्याच्या मागचा उद्देश असा आहे माझा की येणाऱ्या पिढीला याचा एक चांगला संदेश मिळावा आणि आपल्या भारताकडून आणखी चांगले गोल्ड मेडलिस्ट असेच पुढे जावे आणि महाराष्ट्रासारख्या छोट्या राज्यातून जर असेच आपले खेळाडू पुढे गेले तर आपल्या भारताचा आणखी विकास होईल. थोडक्यात 2 मिनिट थांबा. तर यवतमाळच्या पळसवाडी पोलीस लाईन परिसरातील मारुती केराम या पोलीस कर्मचाऱ्याचे चिरंजीव प्रथमेश आणि प्रतीक या भावंडांनी आकर्षक सजावट करून गणपतीची प्रतिष्ठापना केली. आर्णी रोड परिसरात असलेल्या गुरुकृपा अपार्टमेंट मध्ये वास्तव्यात असलेल्या तुषार बालाजी पोषटवार यांनीही आकर्षक असा आगळा वेगळा देखावा तयार केला. जय जय